फासे उलटे पडणार लक्षात येताच पवार सावध तर फडणवीस जागीच कॅच कर्नाटकमुळे भाजप तसंच ठाकरेंच्या मुंबईला हलक्यात घेऊ शकत नाही पुन्हा फुडाफुडी होऊ द्या पण ताकद लावा आणि मुंबई मिळवाच मुंबईसाठी शहा ॲक्टिव्ह पण ठाकरे पवारांनी सुद्धा एक खिशात ठेवले आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासून उमेदवार चाचपणी सुरू झाली आहे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन ठरला आहे वेळ पडल्यास इतर पक्षाचे पदाधिकारी फोडण्याचे आदेश देण्यात आले असून मुंबई पक्षवाढीसाठी भाजपचा इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर डोळा असल्याचं दिसतंय देशातील सर्वात महत्वाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे यासाठी भाजपने रणनीती आखली असून मुंबईत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम करण्याचे आदेश देखील भाजप हायकमांडने दिले आहे भाजपचे कार्यक्रम स्थानिक लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मुंबईत भाजप घरघर अभियान राबवणार आहे पालिका आधी सर्वसामान्य जनतेचा संपर्क वाढवण्यासाठीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या कारभाराची पोलखोल करण्याचेही आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे त्यानंतर आज भाजप मुंबई प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली ही बैठक मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक म्हणून समजली जाते मात्र आजच्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली सहकार विभागाविषयी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय नाही असं देखील त्यांनी म्हटलंय मध्यंतरी गोष्ट कोरेगाव येथे सहकार विभागातर्फे गृहनिर्माण संस्थांचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहकारच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष केलं असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय भाजपच्या कार्यकर्त्यांनी अलर्ट रहावं आणि कामाला लागावं कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिकेची सत्ता आपल्याला मिळवायचीच आहे अशा प्रकारच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं आता भाजप ताकतीनिशी मैदानात उतरणार आहेत यावर तुम्हाला काय वाटतं आहे ठाकरेंच्या हातून मुंबईची महापालिका जाणार का तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा